किती गोड आहे ना. हे दुपट पाहिलं, माईंच्या नऊवारी साड्यांचं आईने शिवलं होतं, मऊसूत साड्या आहेत अगदी. आणि हे टोपड किती गोड दिसायचा ना ग आपला श्री. हो, खूप गोड दिसायचा. मला आठवतात ना ही जबली, अमृतलाही घातली होती आपण. ताई तुला आठवते, श्रीला टोपडी घालायला अजिबात आवडायची नाही, पण आपण हट्टाने घालायचो. हो, हट्टाने घालायचो आपण. खरच किती वर्ष जपून ठेवली होती, किती स्वप्न पाहिली होती आपण. वेड्यासारखा विचार करायचा नाही आपण श्रीच्या बाळाबद्दल. त्याला कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं, इथपर्यंत सगळं. श्रीचं बालपण पुन्हा एकदा अनुभवायचं होतं आपल्याला. पण हे काय होऊन बसलं ग मध्येच. बहिणी, दोष आपल्या घराचाच आहे का हो? असं नका बोलू ना बहिणी. अग मग सरे, एकही संसार का धड होत नाही इथे. श्री आणि जानवी दृष्ट लागण्यासारखं जोडपं होतं ना आपलं. श्रीला आवडणार नाही म्हणून मनातल्या मनात असंख्य वेळा मी त्यांची दृष्ट काढायची. सगळं सुरळीत चाललं होत. आता फक्त जानवीने गोड बातमी देण्याची वाट बघत होतो आपण. एकदम असं सगळं कसं बदलून गेलं. मलाही हाच प्रश्न पडतो. अचानक इतकं फिसकटावं की सावरता येऊच नाही, असं कसं झालं. श्री हट्टी आहे माहितीये मला, रागावला की कधी कधी वेड्यासारखं वागतो, पण तोही माणूसच आहे ना ग. किती प्रेमळ आहे, घरच्यांची ऑफिस मधल्यांची काळजी किती घेतो, धडपडून करतो सगळ्यांसाठी. जान्हवीवर त्याचं किती प्रेम आहे हे वेगळं सांगायलाच नकोय. बोलत नाही ग तो, पण जीव अर्धा झालाय त्याचा. पण तीच पात्र नाही ठरली श्रीच्या प्रेमाला. स्वार्थीपणाने वागली, खूप स्वार्थीपणा. श्रीचा टॉलरन्स खूप आहे, पण त्याच्याही पलीकडे जाईल अशी वागली ती. द्या सगळं. नेतेस वहिनी? एकही नेणार नाही. हे कपडे आपण श्रीच्या बाळासाठी ठेवले होते, ते कुणाला देणं मला जमणार नाही. वनिताच्या बाळासाठी दुसऱ्या कुणाचे कपडे मिळतात का ते बघते.